एका कॉलेज मध्ये हॅपी लाईफ वर एक प्रोग्राम आयोजित केला होता आणि या प्रोग्राम मध्ये खूप सारे कपल जॉईन झाले होते आणि कपल्स हॉल मध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी ज्या प्रोफेसरांनी तो कार्यक्रम तो प्रोग्राम आयोजित केला होता ते त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं की जे कपल आहेत ते लग्नाविषयी खूप सारे जोक करत आहेत. तेव्हा त्यांना वाईट वाटलं. त्यांना कळलं नाही की ह्यांना खरंच लग्नाचं महत्व मॅरेजचं महत्व आहे की नाही. त्यावेळेस त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी यांना धडा शिकवण्याचं ठरवलं. त्यावेळेस प्रोफेसर बोलले, आज मी तुम्हाला एक गेम सांगणार आहे आणि आपण हा गेम खेळूयात. त्यावेळेस त्यांनी तेथे बसलेल्या एका महिलेला बोलावलं आणि तिला सांगितलं की या ब्लॅकबोर्डवर या फळ्यावर अशी चार नावं लिही जी व्यक्ती तुला आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. त्यावेळेस त्या मुलीनं पहिल्यांदा तिच्या फॅमिलीचं नाव लिहिलं, नंतर आई वडिलांचं नाव लिहिलं आणि त्यानंतर ऑफिसमधील काही लोकांची आणि शेजाऱ्यांची नावं लिहिली. त्यावेळेस प्रोफेसरांनी त्या मुलीला सांगितलं की आता तू यांच्यापैकी अशी काही नावं खोडून टाक जी तुला जास्त महत्वाची नाहीत तर कमी महत्वाची आहेत. त्यावेळेस तिनं ऑफिसमधल्या काही लोकांची नावं पुसून टाकली. त्यावेळेस मुलगी थक्क झाली की प्रोफेसर असा काय गेम खेळत आहेत, असा कोणता हा खेळ आहे की ते आपल्याला खेळायला लावत आहेत आणि याच्यातून यांना काय सिद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफेसरांनी अजून सांगितलं की बाई आता याच्यापैकी अशी नावं मोडून टाक, अजून यांच्यापैकी अशी नावं खोडून टाक जी तुला कमी महत्वाची आहे. तेव्हा त्या मुलीनं दूरवरच्या नातेवाईकांची नावं खोडून टाकली. परत प्रोफेसरांनी सांगितलं की आता तुझी जे फॅमिली आहे आणि तुझे जे आई वडील आहेत यांच्यापैकी तुला जी कमी महत्वाची वाटतात त्यांची नावं खोडून टाक. त्यावेळेस मुलगीला रडू आलं आणि मुलगी रडू लागली. त्यावेळेस तिनं खूप विचार केला आणि आपल्या आई वडिलांची नावं खोडून टाकली. आता फळ्यावर फक्त दोनच नावे होती, एक तिच्या मुलाचं नाव आणि एक तिच्या पतीचं नाव. तेव्हा मुलगी विचार करू लागली की आता प्रोफेसर या दोघांपैकी मला निवडायला लावतील का. आणि मित्रांनो तसंच झालं. प्रोफेसर म्हणाले की आता या दोघांपैकी अशा व्यक्तीचं नाव खोडून टाक जी तुला कमी महत्वाची वाटते आणि त्या व्यक्तीचं नाव राहू दे जी तुला आपल्या जीवनात खूप महत्वाची वाटते. त्यावेळेस मुलगी खाली बसली आणि रडू लागली आणि विचार करू लागली की मी या दोघांपैकी कोणाला निवडू, कारण माझा पती पण मला प्रिय आहे आणि माझा मुलगा पण. त्यावेळेस तिनं खूप विचार केला. हॉलमधला हा प्रकार सर्व कपल्स पाहत होते आणि सर्व आश्चर्याने बघत होते की आता ही मुलगी काय विचार करेल, आता ही मुलगी कोणतं डिसिजन घेईल. त्यावेळेस मुलीनं फार विचार केल्यानंतर तिनं आपल्या मुलाचं नाव खोडून टाकलं. सर्व कपल्सला आश्चर्य वाटलं की या मुलीनं असं का केलं असेल. तेव्हा प्रोफेसरांनी विचारलं की तू असं का केलं. तेव्हा ती मुलगी म्हणाली की माझ्या आईनं मला हे संस्कार दिले होते की तुझा जो पती आहे, तुझा जो नवरा आहे, त्याच्यासोबत विश्वासू राहा आणि त्याला कधी सोडू नको, कारण तोच आहे तो तुला जीवनभर साथ देईल. दुसरं सगळे सोडून जातील पण तो तुला साथ देईल. तेव्हा प्रोफेसर म्हणाले, खरं आहे मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही आपला विश्वास आपल्या पत्नीवर ठेवता किंवा एक पत्नी आपल्या पतीवर विश्वास ठेवते तेव्हा त्यांचं नातं मजबूत होतं आणि हेच आपल्याला या स्टोरीमधून समजतं.